नमस्कार मित्रांनो, सो टेक्नॉलॉजीज प्रस्तुत बोला ॲपच्या गगनस्पर्श या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अगदी बालवयापासून ज्यांना खऱ्या अर्थानं राजकारणाची पार्श्वभूमी मिळाली आणि तेच बोट धरत ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण जिल्ह्यात दिशा दिलेली आहे असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय रामपटी रातोडीकर आपण सर्वांची भेटी या ठिकाणी आलेत. मी त्यांचं गगनस्पर्श या कार्यक्रमात स्वागत करतोय. नमस्कार सर. नमस्कार सर. आपला एकंदरीत राजकीय प्रवास पाहता अनेकाला कुतूहल वाटतं की आपलं शिक्षण, आपली वैयक्तिक जी घरची पार्श्वभूमी आहे ही कशी राहिलेली आहे. नाही, तसं माझा जन्म माझं आजोळी पनवडच मुखेड तालुक्यात आहे, तिथं रामनवमीच्या दिवशी माझा जन्म झाला होता. आणि माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी रातोळी या गावी, पहिली ते सातवीपर्यंतचं माझं प्राथमिक शिक्षण रातोळी या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर आठवी ते दहावी मी नांदेडला प्रतिभा निकेतन हायस्कूलला होळीवरजी आहे, होळीवरची जुनी शाळा, तिथं दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आणि नंतर पुन्हा सायन्स कॉलेजला मी बी एस सीचं पूर्ण शिक्षण केलेलं आहे सायन्स कॉलेजला. मग शिक्षण घेत असताना सहजच करिअरचा विचार आपल्या मनामध्ये येतो, तर तेव्हा करिअर काय असावं असं वाटत होतं आपल्याला? बरं, नाही तशी माझ्या वडिलांची इच्छा म्हणजे माझं इंजिनियर झाला पाहिजे माझा मुलगा, अशी त्यांची इच्छा होती. पण सुरुवातीपासूनच मी पहिलीपासून सातवीपर्यंत गावीच होतो आणि घरची वडिलोपार्जित जमीन असल्या, शेती असल्यामुळे आणि आमचं एकत्रित कुटुंब होतं, आमचे चार काका पण एकत्र राहत होतो आणि चार काकाची सर्व एकत्रित जमीन असल्यामुळं मला जमिनीमध्ये थोडंसं शेतीमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळं मी जरी इकडे शिकत असलो तरी अधूनमधून गावी गेल्यानंतर पूर्ण वेळ माझा मी शेतीत घालत होतो आणि मुळात माझी शेतीमध्ये आवड होती. पण वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण घेतली सायन्स फॅकल्टी, पण तेवढं जेवढं पाहिजे तेवढं मला तिथं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता आलं नाही. माझी सुरुवातीपासून शेतीकडे जास्त लक्ष होतं, तिकडेच होतं, ओढ तिकडे होती. मग शेती करत असताना गावची सगळ्या गोष्टी जपत असताना आपण राजकारणात कसं काय प्रवेश केला आणि कशा पद्धतीने आपण राजकारणात आलात? नाही, आता हे 1978 माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशनची शेवटच्या वर्षीची परीक्षा देण्याच्या आतच माझं लग्न पण झालं 1978. लग्न झाल्यानंतर गावी राहत असताना मुळात शेतीमध्येच माझी वड असल्यामुळे शेताचं काम करत करत थोडंसं ग्रामीण भागातच मी रमले गेलो. ते करत करत मग आता शेतीची निगडीत पूरकर व्यवसाय म्हणून मी खताची दुकान टाकली. थोडासा व्यापार आणि शेती ह्या दोन गोष्टी म्हणजे चालू झाल्या. मग असं करत असताना आता गावात ग्रामीण भागात राहत असल्यामुळं थोड्या बहुत कमी जास्त गावातल्या राजकारणाचं लक्ष आपला स्वतःचा जरी थोडा त्याच्यामध्ये इंटरेस्ट जरी नसला तर अवंतर हमेशा चर्चा होत गेली. आणि आमचे वडील म्हणजे पोलीस पाटील आणि आमचे विरोधक माली पाटील. आता गावात पोलीस पाटलाची पार्टी आणि माली पाटलाची पार्टी असा एक विषय माझा मुळात म्हणजे कोणाची स्पर्धा करावं हे मुळात लहानपणापासून माझ्या याच्यामध्ये स्वभावामध्ये नव्हते. पण पहिल्या प्रथम वडिलाचा आग्रह झाला की बाबा तू उभा राहायला पाहिजे. मग तिथून सुरुवात मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला पहिल्या प्रथम मी सुरुवात झाली. आणि गेल्या 25-30 वर्षापासून आमचे वडील पॅनल उभा करत होते पण ते यश येत नव्हतं. पण आता मी नवीन कोणाच्या आधीमध्ये नाही, सर्वांशी संबंध गावात चांगल्या मिळून मिसळून असल्या कारणानं मग आमचे 9 ग्रामपंचायत सदस्याची ग्रामपंचायत होती. माझ्या प्रभागामध्ये मी बहुमतानं म्हणजे 150 जेवढे मतदान झालं त्याच्यापेक्षा त्या समोरच्यापेक्षा जास्तीच्या मतदान मी आघाडी निवडून आलो. मग आमच्या 9 सदस्यापैकी 4 जागा आमच्या आल्या आणि 4 जागा त्यांच्या आल्या आणि आमची 5वी जागा चिठ्ठीवर आली. मग मी पहिल्यांदा सरपंच झालो. तिथून थोडंसं सामाजिक काम करण्याची मला म्हणजे आवड निर्माण होत गेली. मग आता नंतर माझं काम पाहून सर्वाला जरी गावातला जो विरोध असताना सुद्धा मी सगळ्याला घेऊन चालल्यामुळं पुढं मला त्यांनी पुढच्या 5 वर्षानंतर बिनविरोध गावातल्या लोकांनी सर्वांनी मिळून निवडून दिलं आणि गावातलं जे वातावरण होतं पार्टिशनचं ते सुद्धा शांत झालं. सर, आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून भाजपा म्हणलं की रामपाटी रातोळीकर आणि रामपाटी रातोळीकर म्हणलं की भाजपा एक सूत्र झालेलं आहे. मग भाजपामध्ये आपल्या कार्याची सुरुवात नेमकी केव्हा आणि कशी झाली आणि आपण कसे आलात? पंचायत समितीच्या माध्यमातून सरपंच या नात्याने मी असं आधी करतो कुठल्या पक्षात नव्हतो सुरुवातीला.
पण गोपीनाथरावजी मुंडे साहेब जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते ते आमचे संभाजी पवार आणि हनुमंतराव पवार यांचे जवळचे त्यांचे संबंध असल्याकारणानं वेळोवेळी त्यांच्याशी भेटीगाठी होत होते आणि ते वेळोवेळी म्हणत होते की बा तुम्ही भाजपमध्ये या आणि तुम्ही सक्रिय व्हा. मग तेणेकरून मी थोडा बहुत विचार करून नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला. सर, भाजपात अनेक प्रकारची पदं आपण भूषवलात आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने कामही केलात आणि म्हणून पुढची पदं आपल्याला मिळत गेली. तर कोणकोणती पदं आपण यापूर्वी भूषवलेली आहात? मी काही दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्याच्यानंतर 3 वर्ष मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं, त्याच्यानंतर गंगारामजी ठाकरवाड साहेब अध्यक्ष असतेवेळेस 3 वर्षे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलं आणि गेल्या 9 वर्षापासून मी सतत जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे. सर, भाजपामध्ये जेव्हा पहिल्यांदा आपली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली ती कशा आणि कशा पद्धतीने झाली बरं? कारण ती निवड तशी अवघडच असते, नेमकी कशा पद्धतीने झालेली आहे? नाही, पहिल्या प्रथम जी माझी निवड झाली तर मला म्हणजे आमचे स्थानिक जे नेते डी बी पाटील आहे, धनाजीराव आहे, संभाजीराव, ते तिघांचं म्हणणं ठरलं की बाबा तुम्ही अध्यक्ष झालं पाहिजे. पण मी म्हणलो अध्यक्षपद हे फार मोठं जिम्मेदारीचं पद आहे, मी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतच आहे, पण दुसरं कोणाला करा, मी अजून कंटिन्यू जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करायला तयार आहे. पण खामगावला भाऊसाहेब फोंडकरांच्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही तिथं गेलो होतो, मग तिथे आपले सर्वोच्च नेते नितीनजी गडकरी साहेब आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही अध्यक्ष झालं पाहिजे. तेव्हा माझ्या डोक्यात बसलं की एवढे मोठे नेते आपल्याला सांगायला लागलेत तर आपण हे आपण सांभाळायला पाहिजे किंवा आपण जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे आणि एवढा मोठा आपल्यावर विश्वास टाकायला लागलेत तर आपण ते झालं पाहिजे. म्हणून मी त्यावेळेस पहिल्याप्रथम मी अध्यक्ष झालो. सर, भाजपमध्ये सामान्यपणे एक असा नियम आहे घटनाच आहे तशी आणि की पहिल्यांदा जो जिल्हाध्यक्ष होतो किंवा राज्याध्यक्ष होतो तो दुसऱ्यांदा त्याला केला जात नाही, परंतु आपण दुसऱ्यांदाही परत अध्यक्ष झाला, जिल्हाध्यक्ष झालात, ते कसं काय घडलं आणि आपल्या कामाची ती पावती होती का? हो, तसं म्हणता येईल. आणि तसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नव्हता अशी घटना होती. पण ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष आपले नेते नितीनजी गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनाच पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष करायचं असं सगळं पूर्ण कोर कमिटीचं भारतीय जनता पार्टी ठरल्यामुळं घटनेतच बदल केला होता त्यांनी की दुसऱ्यांदा गडकरी साहेबाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचं. आणि त्या दृष्टिकोनातून सुधीर भाऊ त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष असतानाच पहिल्याप्रथम मी अध्यक्ष झालो आणि पूर्ण महाराष्ट्रामधून एक कोर कमिटीमध्ये असं ठरलं होतं की आपण महाराष्ट्राचे सुद्धा 4-5 अध्यक्ष रिपीट केले पाहिजे आणि त्या 4-5 मध्ये माझं नाव होतं. सर्वांच्या मतानं सर्वांच्या सहमतीनं होत असेल तर आपण कुठले पद स्वीकारावं असं माझं सुरुवातीपासून नाराजी वगैरे असं नको. म्हणून मी त्यावेळेस सुद्धा मी फार काही मला झालंच पाहिजे मी असं ॲग्रेसिव्ह झालं नाही. जेणेकरून त्यावेळेस संभाजी पवारांची निवड झाली. पण लागलीच 1-1.5 महिन्यातच त्यांना तो अर्ध्यांगाचा झटका आल्यामुळे त्यांना ते पुन्हा ती जिम्मेदारी माझ्याकडे आली आणि पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा मी अध्यक्ष म्हणून सुद्धा तुम्ही अध्यक्ष झाला. मला वाटतं की भारतातलं पहिलं उदाहरण असावं की 9 वर्षापासून आपण जिल्हाध्यक्षपद भूषवत आहात आणि खऱ्या अर्थानं आपलं काम आणि आपल्या संपर्काचा हा खऱ्या अर्थानं एक विजय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आपण आता सत्तेमध्ये आहात पण सत्तेमध्ये नसताना अनेक प्रकारचे आंदोलनं आपण पक्षाच्या माध्यमातून केलात, तर कोणत्या प्रकारची आंदोलन होती, त्याची भूमिका काय होती आणि यश कशा पद्धतीने मिळतील आंदोलनामध्ये? हेच मला वाटतं तर गेली 15 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडीचं सरकार होतं आणि त्या अगोदर सुद्धा उपाध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो. आम्ही त्या पूर्ण 10-15 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पार्टीत असताना आम्ही जी आंदोलनं करत होतो ती जनहिताच्यासाठी, लोकहिताच्यासाठी, कुठल्या मागण्यासाठी आंदोलन करत होतो. आता अशी जी मागणी आहे, आता गेल्या 2 महिन्यापासून तुरीच्या वजनाची म्हणजे तुरीचं वजन या मार्केट यार्डामध्ये तुरी येऊन पडलेली आहेत, हरभऱ्याच्या वजनासाठी बारदाना मिळत नाही, ह्या ज्या गोष्टीसाठी आंदोलन करण्यापेक्षा विश्वासघात मोर्चा कुठला ते एकच विषय घेऊन एकती द्वेष म्हणून हा जे मोर्चे काढत आहे ह्याचा आम्हाला जरा खेद वाटतो. जरा आज राज्यामध्ये आपलं शासन आहे, केंद्रातही आपलं शासन आहे, तर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना आपल्याला या ठिकाणी सांगाव्याशी वाटतात का? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पारदर्शीपणानं, प्रमाणिकपणानं, धाडशीपणानं आणि गतीनं निर्णय व्हायचं, ज्या निर्णयामधून लोकहिताच्या जनहिताचे कामं होत आहे. आता काल 26 मेलाच केंद्रातल्या शासनाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे जवळजवळ 48 महिने झालेले आहेत. या 48 महिन्यामध्ये दर पंधरवड्याला
UPA शासनाच्या काळामध्ये एखादा घोटाळा येत होता, तो जो रेशो बघितला तर 96 घोटाळे कमीत कमी झाले असते. पण दुसरी बाजू बघितलं तर एकसुद्धा घोटाळा, म्हणजे शून्य घोटाळा 48 महिन्यामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. पण ह्या काळामध्ये 200 ते 250 योजना, मग ते जनधन योजनेचा विषय असेल, फसल विमा योजना असेल, आरोग्य आयुष्यमान आरोग्य योजना असेल, बाकी शेतकऱ्याच्या हमीभावाचे विषय असतील, बाकी जे काही लोकोपयोगी गोष्ट आहेत, उज्ज्वल गॅस योजनेचा असेल. आज आपल्या भारत देशामध्ये आज जवळजवळ 3 कोटी नवीन तुम्हाला गॅस जोडणी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यापुरतं जर विचार केला, वास्तव आपल्या जिल्ह्यापुरतं जिल्हाध्यक्ष नात्यानं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजच्या ह्या तारखेपर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 84,235 लोकांना आपण उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत आपण 84,235 लोकांना आपण उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत आपण महिलांना उज्ज्वल गॅस वाटप केलेलं आहे. राज्य शासनाची एकतर आपली जलयुक्त शिवार योजना जी आहे, वृक्षारोपणाची योजना, कुठली योजना नंतर लोकांना सुद्धा कळायला लागली की ही जनहिताची योजना आहे, आपली योजना आहे, आणि चळवळ म्हणून ती योजना राबवत आहेत. सर, चर्चेतून मतमतांतर होत असतील, परंतु जनता आपल्याच बाजूने असं आपल्याला वाटतंय का? नाही, चर्चेतून मतमतांतर आणि काही जे चर्चा होत आहेत, पण हे प्रत्यक्षात 70-80% लोकांना जो फायदा मिळत आहेत ते लोक रस्त्यावरचे नसतात. मग ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे असो की इतर कुठल्याही पक्षाचे असो, जे रस्त्यावर असतात तेच लोक ही चर्चा करत आहेत. बरोबर. किंवा शासनाच्या ह्या चुका आहेत, त्या चुका आहेत, अशा चुका आहेत. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ज्यांना फायदा मिळतो, आता तुमचा कर्जमाफीचा विषय, आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,000 कोटी यावर्षीसुद्धा आपल्याला आले आहेत. यावर्षीसुद्धा आपल्याला कर्जमाफीच्या अंतर्गत जवळजवळ 693 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. OTS योजनेअंतर्गत 323 कोटी रुपये आपल्या नांदेड जिल्ह्याला येऊन मिळालेले आहेत OTS योजनेअंतर्गत. त्याने बाकी वरची रक्कम भरल्यानंतर ते सुद्धा पैसे जमा होणार आहेत. आणि आपण एक पंतप्रधान फसल विमा योजनेच्या माध्यमातून आपला जिल्हा हा पूर्ण भारत देशामध्ये 3 जिल्ह्यामध्ये आपल्या बीड आणि नांदेड आणि तामिळनाडूमधला एक जिल्हा, ह्या 3 जिल्ह्याचा क्रमांक होता. चौथ्या राऊंडपर्यंत नांदेड जिल्हासुद्धा त्या स्पर्धेमध्ये होता. सांगायचं तात्पर्य म्हणजे विमाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या नांदेड जिल्ह्याला भरपूर विमा मिळालेला आहे. यावर्षीसुद्धा 484 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळणार आहेत. आणि हे सुद्धा पैसे जे मिळायला लागले ते आयन पेरणीच्या टाईमला मिळायला लागलेत आहे. सर, अनेक आठवणी आपल्या सोबत असतात, सामान्यपणे मोठ्या माणसांच्या. सन्माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय बालकृष्ण अडवाणी साहेब असतील, प्रमोदजी महाजन असतील, किंवा गोपनाथजी मुंडे साहेब असतील, तर आपल्या संपर्काच्या मधून असा एखादा प्रसंग जो कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहण्यासारखा आहे, आपण सांगाल का? नाही, आता माझे संबंध प्रमोदजी महाजन साहेब असतील, अडवाणी साहेब असतील, पण आपले जे लोकनेते आहेत, आपल्या मराठवाड्याचे नेते, आणि डे टू डे ज्यांच्या संबंधात मी राहत होतो, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे माझे वेळोवेळी संबंध येत होते, आणि त्यांच्यासोबत वावरत असताना एक आपला मी त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती आहे अशा प्रमाणात मी वागत होतो. आणि त्या तोलामोलाचे नितीनजी गडकरी साहेब जे आहेत, त्यांचासुद्धा आपल्या विदर्भाचा जास्त संबंध जरी नसला तर जेव्हा जेव्हा केव्हा भेटत होतो त्यांना, त्यांनीसुद्धा आपुलकीनं आपल्या घरातले कुटुंबातले, कारण भारतीय जनता पार्टी हा पक्षच असा आहे, एक परिवार म्हणून एकमेकाला एकमेकाचे संबंध ठेवतात ते. समजा पक्ष किंवा कार्यकर्ता नेता म्हणण्यापेक्षा एका परिवारातले आपण एकत्र सगळे कुटुंब आहे आपलं, अशा पद्धतीने वावरत असतात. त्यामुळे सगळ्यांच्या सान्निध्यात वावरत असताना एक मानसन्मान असेल, एक आपलेपणा असेल, प्रत्येकाच्या बाबतीत चांगला माझा अनुभव आहे. समजा सर, आता लवकरच 2019 लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, तर आपली भूमिका काय असणार आहे त्यावेळेला नेमकी? नाही, आता गेल्या 2014 मी लोकसभेसाठी इच्छुक होतो, पण सृष्टीनं ऐन टाईमला DB पाटलाला उमेदवारी दिली. आणि ह्यावेळेससुद्धा मी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी किंवा वेळोवेळी प्रसारमाध्यम असतील, इतर कुठल्या चर्चा पत्रकार असतील, इतर माध्यमामध्ये मी वेळोवेळी विचारतो किंवा माझी इच्छा आहे, सृष्टीनं जर माझ्यावर जिम्मेदारी दिली तर पूर्ण ताकदीनिशी मी निवडणूक लढवणार आहे. याच्या उपर सृष्टीनं अजून कोणाला उमेदवारी दिली तर आपलं संघटन एवढं मजबूत झालेलं आहे, यावेळीची आपली 100% जागा नांदेडची भारतीय जनता पार्टीची येणार याची मला खात्री आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं
आमच्याही विचारांना एक प्रज्वलन दिलात आणि आपलं कार्य खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी हितकारक असं आहे. मी सो टेक्नॉलॉजीज प्रस्तुत बुला ॲपच्या गगनस्पर्श या कार्यक्रमानिमित्तानं आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर.